जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं गुढीपाडव्याचं औचित्य साधून शोभायात्रेचं सा आयोजन करण्यात आलं होतं जगद्गुरूंच्या प्रतिमेचा रथ धनगरी ढोल कलशधारी निशाणधारी महिला राम पंचायत गुढी छत्रपती शिवराय शाहूराजे जिजामाता अशा देखाव्यांचा यामध्ये समावेश होता पारंपरिक वेशात शेकडो भक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते मराठी नववर्ष सुरू होतं या निमित्तानं दरवर्षी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं शनिवारी प्रायव्हेट हायस्कूल इथून शोभायात्रेला सुरुवात झाली जगद्गुरु नरेंद्राचार्य यांची प्रतिमा असलेला रथ धनगरी ढोल कलशधारी महिला निशाणधारी महिला पुरुष रामायणातील प्रसंग भारतमाता देखावा छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊ छत्रपती शाहू महाराज यांचे देखावे भजनी मंडळ मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं यांचा शोभायात्रेत समावेश होता शेकडो महिला पुरुष भाविकांच्या सहभागातून खासबाग मैदान मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड बिंदू चौक इथून ही यात्रा प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आली तिथं सांज आरतीनं शोभायात्रेची सांगता करण्यात आली जिल्हा सेवा अध्यक्ष मोहन शहा प्रमुख शोभा धनवडे रमेश लोकरे सुजाता भुरके अभिजित अवजारे दिलीप कोळी संतोष चव्हाण अमित लाड यांच्यासह भाविकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला गुढीपाडव्याचं औचित्य साधून व्हाईट आर्मी स्कूलच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं कळंबा आणि वर्षानगर परिसरातून विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता अक्षरकळे संकट टळे आधी विद्यादान मग कन्यादान डिजिटल इंडिया बनवू देशाला पुढं नेऊ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रबोधन केलं तसंच आपत्ती व्यवस्थापनाचं महत्त्वही पटवून दिलं या शोभायात्रेत आसमा अपराध संध्या मोरबाळे रामदास कांबळे राजश्री ठाकरे रसिका खाडे मुख्याध्यापिका माया सातपुते आदिती भोसले विनायक भाट यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते